शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के आ बंठिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाचे इतिहास आपण अभ्यासतोय. या अगोदरच्या तासिकेमध्ये या पाठातला बराच भाग आपण अभ्यासलेला आहे. आता आपण आपल्या देशातील काही प्रमुख वृत्तपत्राची माहिती आपण समजावून घेत आहोत. यामध्ये काल पहिलं वृत्तपत्र दर्पण याची माहिती आपण समजावून घेतलेली आहे. आता आपण दुसरं वृत्तपत्र समजावून घेऊ, ज्याला प्रभाकर या नावानं ओळखलं जात. या प्रभाकर वृत्तपत्राची निर्मिती 24 ऑक्टोबर 1848 मध्ये याची निर्मिती झाली. भाऊ महाजन या वृत्तपत्राचे संपादक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. या वृत्तपत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये फ्रेंचांचा बंडांचा इतिहास म्हणजे जे काही फ्रेंच राज्यक्रांती या ठिकाणी झाली, या फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास प्रामुख्यानं या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं होतं. कारण फ्रेंच राज्यक्रांती ही साधी सुधी क्रांती नव्हती, सर्वसामान्य जनतेने उच्च समजल्या जाणाऱ्या राजांच्या विरोधात केलेला हा बंड होता. आणि या बंडाची माहिती या वृत्तपत्राच्या माध्यमातून छापून सर्वसामान्य समाजाला जागृत करण्याचं काम या वृत्तपत्रानं त्या कालखंडात केलं होतं. याशिवाय लोकहितवादी म्हणून आपण ज्यांना ओळखतो, गोपाळ हरी देशमुख, या गोपाळ हरी देशमुख ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो, यांनी समाज प्रबोधनपर त्या कालखंडामध्ये शतपत्रे, समाज प्रबोधनासाठी शतपत्रे नावाचे काही प्रसिद्ध पत्रके त्या कालखंडामध्ये काढलेले होते. या पत्रकाची छपाई प्रामुख्यानं या प्रभाकर या वृत्तपत्रामधून केली जात होती. म्हणून खऱ्या अर्थानं प्रबोधनासाठी आवश्यक असलेल्या लोकहितवाद्यांचं कार्य या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये छापलं जाईल. त्या पुढचा वृत्तपत्र ज्ञानोदय म्हणून ज्याला ओळखलं जातं. आता ज्ञानोदय हा वृत्तपत्र 1842 मध्ये या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं होतं. त्या कालखंडामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही ख्रिस्ती मिशनरी होते. या अहमदनगर जिल्ह्यातील काही ख्रिस्ती मिशनऱ्यांनी या ज्ञानोदय या वृत्तपत्राची निर्मिती किंवा संपादन त्या कालखंडामध्ये केलं होतं. आता या वृत्तपत्रामध्ये खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आशिया आणि युरोप खंडाचा नकाशा छापून आलेला होता. कारण आतापर्यंत असं चित्ररूपाची माहिती कुठल्याही वृत्तपत्रामध्ये आलेली नव्हती. म्हणून या ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये सर्वात प्रथम आशिया खंडाचा आणि युरोप खंडाचा नकाशा या ठिकाणी छापून आला. म्हणून मराठी वृत्तपत्रामध्ये चित्ररूपाची माहिती ही पहिल्यांदा या ठिकाणी आलेली होती. शिवाय विजेच्या साह्यानं बातमी पोहोचवण्याचं जे यंत्र आहे त्याला आपण टेलिग्राफ म्हणून ओळखलं जातं. या टेलिग्राफची पहिली बातमी या ज्ञानोदय या वृत्तपत्रातून दिली गेलेली होती. म्हणून टेलिग्राफचा उदय केव्हा आणि कशा पद्धतीनं झाला याचा इतिहास सुद्धा आपणाला या ज्ञानोदयच्या माध्यमाने या ठिकाणी अभ्यासायला मिळतो. त्यानंतर भारतात जी काही पहिली रेल्वे या ठिकाणी सुरू झाली, या भारतात सुरू झालेल्या पहिल्या रेल्वेची बातमी ज्यामध्ये चाक्या मसोबा या शीर्षकाखाली, ही बातमी या ज्ञानोदय मधूनच छापून आलेली होती. म्हणून भारतात रेल्वे सुरुवातीचा जो काही प्रमुख इतिहास आहे याचीही आपल्याला माहिती या वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला समजते. 1857 साली जो ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात जो उठाव या ठिकाणी झालेला होता, भारतभर कंपनी सरकारच्या विरोधात, या 1857 उठावाचीही अनेक माहिती या ज्ञानोदय वृत्तपत्रातून आपल्याला अभ्यासायला मिळते. म्हणून या ठिकाणी 1857 उठाव असू द्या किंवा चाक्या मसोबाची बातमी असू द्या किंवा चित्ररूपातली माहिती असू द्या, अनेक जुना इतिहास आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर या वृत्तपत्राचा आपल्याला चांगल्या पद्धतीचा आधार मिळतो. अशा पद्धतीनं हे वृत्तपत्र आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून या पद्धतीची माहिती
त्या कालखंडामध्ये प्रकाशित केली जायची. याच्यानंतर त्यापुढचं प्रसार माध्यम वृत्तपत्र ज्यांना दिनबंधू म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो, साधारणपणे हिंदू प्रकाश ज्ञानोदय नंतर हिंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी निर्माण झालं. 1862 मध्ये या वृत्तपत्राला या ठिकाणी प्रारंभ झाला आणि लोकहितवादाच्या पुढाकारातून, खऱ्या अर्थानं लोकहितवादाच्या पुढाकारातूनच या हिंदू प्रकाश वृत्तपत्राचीही निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करण्याचं कार्य या वृत्तपत्रानं त्या कालखंडामध्ये केलं असं सांगितलं जातं. कारण त्या काळचा समाज जो होता मानवा तेवढा सुशिक्षित या ठिकाणी नव्हता, म्हणून खऱ्या अर्थानं समाजाला अगोदर प्रबोधन करण्याची गरज होती आणि मग स्वातंत्र्यासाठी चळवळी करणं आवश्यक होतं. यासाठी समाज प्रबोधनाचं कार्य या हिंदू प्रकाश वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडात मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. साधारणपणे या वृत्तपत्राच्या माध्यमातून हिंदू पुनर्विवाह, हिंदू किंवा विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार या हिंदू प्रकाशच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. विधवांचा पुन्हा विवाह करणं त्या कालखंडामध्ये प्रथेला धरून या ठिकाणी नव्हतं, मग याचं समर्थन करणं सुद्धा त्या कालखंडामध्ये फार मोठा गुन्हा समजला जायचा. पण या समर्थन करणाऱ्या बातम्या अनेक या हिंदू प्रकाशच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये प्रकाशित केल्या जात होत्या. अशा पद्धतीचं कार्य हिंदू प्रकाशच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये झाले. त्यानंतर दिनबंधू, आता हा दिनबंधू वृत्तपत्र 1887 मध्ये प्रकाशित करण्यात आलं. साधारणपणे कृष्णराव भालेकर या वृत्तपत्राचे संपादक म्हणून ओळखले जात. आता कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी म्हणून ओळखले जायचे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी 1887 मध्ये हा दिनबंधू नावाचं वृत्तपत्र या ठिकाणी काढलं. साधारणपणे बहुजन समाजाचं मुखपत्र म्हणून या वृत्तपत्राला त्या कालखंडामध्ये ओळखलं जायचं. इथला जो बहुजन समाज आहे आणि या बहुजन समाजाची तत्कालीन जी काही परिस्थिती होती, या तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचं काम किंवा बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती समाजासमोर मांडण्याचं काम त्या कालखंडामध्ये कृष्णराव भालेकर यांच्या दिनबंधू या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीचं दिनबंधू नावाचं वृत्तपत्र या भोजन समाजाची परिस्थिती या समाजासमोर मांडण्याचं काम त्या कालखंडामध्ये केले गेले. त्यानंतर केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्राची माहिती या ठिकाणी अतिशय महत्वाची समजली जाते त्या कालखंडातली. आता या ठिकाणी केसरी आणि मराठा या वृत्तपत्राची निर्मिती 1881 मध्ये या ठिकाणी झाली किंवा याचं पहिलं प्रकाशन 1881 मध्ये झालं. साधारणपणे केसरी वृत्तपत्र जे आहे, या केसरी वृत्तपत्राचे गोपाळ गणेश आगरकर नावाचे व्यक्ती या ठिकाणी संपादक होते आणि मराठा वृत्तपत्राचे बाळ गंगाधर टिळक, त्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणून या ठिकाणी ओळखतो, हे बाळ गंगाधर टिळक या मराठा वृत्तपत्राचे त्या कालखंडामध्ये संपादक म्हणून ओळखले जातात. तत्कालीन जो समाज आहे, म्हणजे त्या काळचा जो समाज आहे, त्या काळचा समाज आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं या दोन वृत्तपत्राने केलेले होतं. म्हणजे तत्कालीन समाजाला आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीवर वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं या दोन वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडात झालेली होती. त्यावेळेची देशातील स्थिती या वृत्तपत्राच्या माध्यमानं त्यांनी समाजासमोर मांडण्याचं काम केले. त्यावेळेची देशभाषेतील जे काही ग्रंथ आहेत, आपल्या देशाच्या भाषेतील जे काही अनेक प्राचीन ग्रंथ आहेत, हे ग्रंथ समाजासमोर या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी केले. किंवा विलायतीतील जे राजकारण आहे, परदेशातील जे राजकारण आहे, ते कशा स्वरूपाचं आहे आणि आपण त्यापासून काय धडा घेतला पाहिजे याबाबतची माहिती या वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लेखन या दोन गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळकांनी त्या कालखंडामध्ये केलेले होते. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून या प्रसार माध्यमाला ओळखलं जातं, या चौथ्या स्तंभाची खऱ्या अर्थाने कामगिरी त्या कालखंडामध्ये या केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये केले गेलेले होते. म्हणून समाज प्रबोधनाचं खऱ्या अर्थानं खरं कार्य या दोन वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये केलं गेलं असं सांगितलं जाते. अशा पद्धतीनं हे विविध वृत्तपत्र
या ठिकाणी आपल्या त्या कालखंडात प्रकाशित झाले आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक भारतीय इतिहास आपणाला या ठिकाणी अभ्यासायला मिळतो आणि भारतीय लोकांना प्रबोधनाचं काम करण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडात केलेले होते. त्यानंतर त्या पुढची बाब नियतकालिके. आता नियतकालिके कशाला म्हणतात, जर ज्या ठिकाणी ठराविक कालावधीत प्रकाशित होणार, ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे जे प्रकाशने आहेत त्याला आपण काय म्हणतो, नियतकालिके. आता वृत्तपत्र हे दैनंदिन असतात, हे दररोज त्याची छपाई केली जाते, पण जे दररोज छपाई केली जात नाही पण ठराविक कालावधीमध्ये ज्या वृत्तपत्राचं प्रकाशन केलं जातं, ज्याची छपाई केली जाते, त्याला नियतकालिके म्हटले जाते. आता या नियतकालिकेच्या छपाईवरून त्याचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पडतात. कसे वेगवेगळे प्रकार पडतात, साधारणपणे नियतकालिके साप्ताहिक असतात, किंवा दुसरी गोष्ट साप्ताहिक नियतकालिके असतात, किंवा पाक्षिक असतात, किंवा मासिक असतात, किंवा द्विमासिक असतात, किंवा त्रैमासिक असतात, किंवा षण्मासिक असतात, किंवा वार्षिक असतात. अलीकडे त्यातला एक नवीन प्रकार निर्माण झालेला आहे ज्याला या ठिकाणी अनियतकालिक म्हणून या ठिकाणी ओळखलं. अशा पद्धतीनं साप्ताहिक जो दर 7 दिवसाला प्रकाशित केले जातात, पाक्षिक जे दर 15 दिवसाला प्रकाशित केले जातात, मासिक जे दर महिन्याला प्रकाशित केले जातात, द्विमासिक जे दर 2 महिन्याला प्रकाशित केले जातात, त्रैमासिक जे दर 3 महिन्याला प्रकाशित केले जातात, षण्मासिक जे दर 6 महिन्याला प्रकाशित केले जातात, वार्षिक जे फक्त वर्षाला एकदा प्रकाशित केले जातात, आणि जे अनियतकालिक म्हणजे कसल्याही पद्धतीचा ठराविक कालावधी ठरलेला नसतो असं कधी कधी तरी ते प्रकाशन केलं जातं, यावरून त्याचे विविध प्रकार या ठिकाणी या नियतकालिकेचे केले जातात. आता याच्यामध्ये आपण बघू प्रारंभीची काही महत्वाची नियतकालिके. आता या प्रारंभीच्या काही महत्वाच्या नियतकालिकेमध्ये सर्वात अगोदर 1840 बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन नावाचं पहिलं या ठिकाणी मासिक तयार केलं. हे मराठी भाषेतील पहिलं मासिक म्हणून या ठिकाणी ओळखलं जात. त्यानंतर 1929 त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगती नावाचं साप्ताहिक या ठिकाणी काढले आणि या प्रगती नावाच्या साप्ताहिकामधून अनेक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं जातं. त्यानंतर आधुनिक काळातील काही नियतकालिके बघितले तर आधुनिक काळातील काही नियतकालिकामध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृती नावाचे आधुनिक नियतकालिक म्हणून ओळखलं जातं. मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका नावाचं एक आधुनिक काळातील नियतकालिक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. अशा पद्धतीने या ठिकाणी अलीकडच्या नियतकालिकामधील सामाजिक रूढी परंपरा, इथल्या काही समस्या, इथल्या पर्यावरण या विविध विषयावर लेखन करण्याचं काम या नियतकालिकेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. अशी काही नियतकालिके या ठिकाणी त्या कालखंडामध्ये प्रकाशित झाले. त्या पुढची पत्रकारिता क्षेत्र ज्याला वेब पत्रकारिता म्हणून ओळखलं जातं, पत्रकारितेचा जर आधुनिक थोडा प्रकार बघितला किंवा त्याचा पुढचा जर प्रकार बघितला तर त्याला वेब पत्रकारिता म्हटलं जातं. वेब पत्रकारिता म्हणजे काय, तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमानं जी पत्रकारिता केली जाते त्याला वेब पत्रकारिता म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्याचे प्रकार आपण बघायला जायले तर वेब न्यूज पोर्टल्स, त्यानंतर या ठिकाणी सोशल मीडिया, त्यानंतर वेब चॅनल्स किंवा यूट्यूब, अशा पद्धतीचे जे आधुनिक पत्रकारितेचे मार्ग या ठिकाणी निर्माण झालेले याला वेब पत्रकारिता म्हणून ओळखले जातात. या पद्धतीनं हे वृत्तपत्र, नियतकालिके आणि अशा आधुनिक पत्रकारिता क्षेत्र निर्माण झालेले. याच्यामधला आणखीन निर्माण झालेला विकसित जो भाग आहे, पुढचा जो भाग आहे, आपण या नंतरच्या तासिकेमध्ये बघू. या ठिकाणी आपण थांबू. जय आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.